प्रतिपूर्तीसाठी जिल्ह्यातील शाळांची पडताळणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे विद्यार्थ्यांची शुल्काची रक्कम देण्यासाठी जिल्ह्यातील शाळांच्या तपासणीची प्रक्रिया पासून हाती घेण्यात आली आहे सोयगाव आणि औरंगाबाद तालुक्यातील प्रस्ताव तपासण्यात आले तर चार जानेवारीला फुलंबरी सिल्लोड गंगापूर आणि सहा जानेवारीला सात जानेवारीला वैजापूर तर आठ जानेवारीला औरंगाबाद तालुक्यातील उर्वरित प्रस्ताव पडताळणी करण्यात येईल असे या प्रस्तावामध्ये काही त्रुटी आढळल्यास संबंधित शाळेला जबाबदार धरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे